राजस्थान मधील जबलपुर येथे एक भीषण अपघात झाला आहे या अपघातात नांदेड येथील संत त्यागी महाराज यांच्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे किरकोळ जखमी आहेत संत त्यागी महाराज छत्तीसगडहून महाराष्ट्रात परतत होते यादरम्यान ओव्हरटेक करताना शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला त्यागी महाराज यांची कार भरधाव वेगाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली ट्रॉलीच्या चालकाने पार्किंग लाईट लावला नव्हता आणि रस्त्यावर धुकेही खूप होते त्यामुळे चालकाला ट्रॉली दिसली नाही या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेले संत त्यागी महाराज आणि त्यांच्या मागे बसलेल्या शिष्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघे किरकोळ जखमी झाले आहेत सिहोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम पुयड वय सत्तावीस राहणार पुणेगाव पोलीस स्टेशन नांदेड महाराष्ट्र यांनी सांगितले की ते सात फेब्रुवारी रोजी सहकारी संभाजी बालाजी जाधव यांच्यासह बाबाजी त्यागी महाराज बळीराम पुयड रामचंद्र पांचाळ आणि माधव पांचाळ हे अडागारा नंद महाराज यांच्या चुणार आश्रमात गेले होते तेथून दहा फेब्रुवारीच्या रात्री ते रतन कुमार सोबत नांदेडला परतत होते बालाजी जाधव हे वाहन चालवत होते या दरम्यान धुक्यामुळे हा अपघात झाला सिहोरा पोलिसांनी ट्रॉली चालक मोहम्मद नफीस याच्या विरुद्ध मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दोन्ही मृतदेह पीएमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केलाय